अमेजॉन कंपनी जो घर पहुंच सेवा के लिए प्रसिद्ध है, लेकिन कुछ दिनों पूर्व पाकिस्तान के झंडे की होम डिलीवरी करने की जानकारी सामने आई थी, जिसके संतप्त होकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर द्वारा शहर अध्यक्ष चंदू लाड़े और विशाल बड़गे के नेतृत्व में अमेजॉन गोडाउन में जाकर तोड़फोड़ की गई, जहां गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत मनसे कार्यकर्ताओं पर गुना दाखिल किया गया है। दरअसल कुछ दिनों पूर्व अमेजॉन के विषय में जानकारी सामने आई थी कि अमेजॉन कंपनी द्वारा दावा किया गया था कि 24 घंटे में पाकिस्तान के झंडे होम डिलीवरी की जाएगी, जिसके संतप्त होकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर द्वारा शहराध्यक्ष चंदू लाड़े और विशाल बड़गे के नेतृत्व में अमेजॉन गोडाउन में जाकर तोड़फोड़ की गई। इस समय मनसे कार्यकर्ताओं ने बड़ी मात्रा में रोष व्यक्त किया और जय महाराष्ट्र के साथ अमेजॉन गोडाउन पर चढ़ाई की। इस वक्त शहर सचिव श्याम पुनियानी, शहर सचिव दुर्गेश चाकोलकर, शहर सचिव गौरवपुरी, विभाग अध्यक्ष उमेश उत्कड़े, विभाग अध्यक्ष अंकित झाड़े आदि मनसे कार्यकर्ताओं और पदाधिकारी उपस्थित थे। मौजूद कार्यकर्ताओं को गणेशपेट पुलिस थाना अंतर्गत गिरफ्तार भी किया गया, जिसकी जानकारी दी जोन 3 के पुलिस उपायुक्त गोरख भामरे ने। सर काय नेमकी कारवाई केली जाणार आहे तोडफोड केली या ठिकाणी अमेझॉन वर पाकिस्तानचा झेंडा विकला जातो गंभीर बाब आहे काय कायदेशीर बाजू दोन्ही पार्टींवर त्यांनी एक निवेदन दिलं होतं की इथे जी अमेझॉनची फॅसिलिटी आहे डिस्ट्रीब्युशन फॅसिलिटी तिथून कोणी ऑनलाईन झेंडा मागितला होता आणि तो तिथून सप्लाय करण्यात आला त्या संदर्भाने ते इथे निवेदन द्यायला आणि विरोध करायला आले होते तर त्यांचं निवेदन आम्ही स्वीकारलं आहे तर या संदर्भाने आम्ही आता ते निवेदन आम्ही पण घेतलं आणि अमेझॉनच्या लोकांशी पण आम्ही चर्चा केलेली आहे तर यामध्ये जर कोणी सप्लाय करत असेल आणि त्याच्यात काय लिगल बाजू आहेत त्या सर्व तपासून आम्ही याच्यात इन्क्वायरी करणार आहोत तोडफोड केली आहे सर गुन्हे दाखल होणार आहे काय होणार आहे कशी प्रक्रिया असणार आहे त्यांचे प्रतिनिधी आता येतील त्याच्यामध्ये ते जसे आता वर्जन सांगतील त्यानुसार पुढची कारवाई होईल त्याच्यामध्ये झेंडा विकणे हा गुन्हा वगैरे आहे का काय तपासला जाणार आता तपासणार लिगल बाजू आम्ही तपासणार त्याच्यामध्ये त्यांनी जे निवेदन दिले त्याच्यामध्ये पण इन्क्वायरी होणार आहे आणि जे काही लिगल असेल योग्य ते आम्ही करू कारवाई आता तर मी कमेंट नाही करू शकत कारवाई होईल किंवा नाही होणार पण जे काही निवेदन आहे त्यांची जी काही लिगल टीम आहे ती येते ते रिप्रेझेंट करणार त्यांचे फॅक्ट्स काय आहेत त्यानुसार आम्ही डिसाईड करू त्याच्यामध्ये काय आहे नागपूर पोलीस लिगल बाजू चेक करणार आहे का या पाकिस्तानी झेंडा विकता येते का नाही आम्हाला निवेदन प्राप्त झालंय पोलिसांना जे काही मनसेने की असा असा झेंडा विक्री चालू आहे त्या निवेदनाची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये आम्ही लिगल बाजू तपासणार असतो मनसेच्या किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आता आम्ही 40 ते 50 लोकांना डिटेन केलंय त्याच्यामध्ये सर पोलिसांना माहिती होती का या संदर्भातली की अशा प्रकारे अमेझॉनवर पाकिस्तानचे झेंडे विकले जात आहेत माहिती होती का आपल्याला ऍक्च्युली यांना 18 तारखेलाच निवेदन दिलं होतं अमेझॉनच्या फॅसिलिटी पण त्यांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांना असं असं निवेदन प्राप्त झालेलं आहे पण आज आपल्याला माहिती होती की ते काही लोक येणार तर आपले 11 वाजेपासून काही अंमलदार उभे होते
वेळेच्या अगोदर आली त्यामुळे अमेझॉनच्या माध्यमातून पाकिस्तानने झेंडे भारतामध्ये विकले जात आहे याची आम्हाला माहिती नव्हती त्याच्यामध्ये. आणि यांना चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं मनसेने, पण त्यांनी काही पोलीस स्टेशनला कळवलं नाही. आपल्याला हिंदी मत आहे सर.